जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी ब्रोकरला दिलेल्या 3,39,00,000 दलाली प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला, त्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांसह लेखापाल या दोघांचा जामीन अर्ज 12 जुलै रोजी फेटाळला आहे. जयसिंग राठोड आणि राजेंद्र कडू या दोघांचा जामीन न्यायालयाने फेटाळला असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी सांगितले. शहर कोतवाली पोलिसांनी 15 जून 2021 रोजी या प्रकरणी अपहार फसवणूक प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग राठोड, मुख्य अधिकारी विधी व लेखा विभागाचे नीळकंठ जगताप, मुख्य अधिकारी प्रशासन सुधीर चांदूरकर, राजेंद्र कडू, अजित पाल, हरिसिंग मोंगा, नीता गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, शोभा शर्मा, शिवकुमार गट्टानी, राजेंद्र गांधीसह एक महिला अधिकारी अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक संदीप उत्तम जाधव यांनी तक्रार दिली होती. त्यात चौघे व्यवसायाने दलाल आहेत. त्या चौघांना आठवड्यापूर्वीच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरबीआयच्या निर्देशानुसार दैनंदिन व्यवहारातील अतिरिक्त निधी नॉन LLR मध्ये 31 मार्चच्या एकूण ठेवीच्या 10% गुंतविता येतो. मात्र संबंधितांना बँकेतील 34% रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली त्याचा अंकेशन अहवाल सादर केला असता त्यात हा घोड लक्षात आला. त्यानंतर FIR दाखल झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही दस्तऐवज बँकेतून जप्त केले. जामीन मिळाल्यानंतर चौघे दलाल चौकशींसाठी आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले होते. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.